महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील स्पीड लिमिट म्हणजे जास्तीत जास्त वेग मर्यादा लवकरच वाढण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तसे संकेत दिले. औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच हायवेवरील वेग मर्यादा वाढवणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे हायवेवरील प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. हायवेवर 90 पुढे गाडी गेली तर 2000 रुपयांचा दंड बसतो, मात्र लवकरच यावर तोडगा काढणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलंय. सुसाट रस्ते तर बनवले, मात्र त्यावर जाताना स्पीड लिमिट ओलांडली तर दंड अटळ आहे. रस्ता कसाही असला तरी त्यावर गती ही 80 ते 90 घरात ठेवली जायची. त्यावरच आता तोडगा निघणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. हा विषय जो आहे, आपल्याकडे आपल्या संविधानात 3 लिस्ट आहे, स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपण आता नवीन हायवे बांधतोय, 8 लेन 10 लेन ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे, मग 6 लेन एक्सप्रेस हायवे ॲक्सिस कंट्रोल, मग 4 लेन ॲक्सिस कंट्रोल नाही पण ते मोठे झाले, मग 2 लेन पेव शोल्डर मोठे केले आहेत. तर रस्त्याच्या रुंदीत आपण सुधारणा केली आहे, पण हे तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की हे जे नियम आहेत स्पीडचे ते जुनेच आहेत. आता ते बदलवण्याकरता स्टेट गव्हर्नमेंट आणि आम्ही मिळून त्याच्यात त्यांचेही अधिकार आहे, आमचे अधिकार आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये आता बंगलोरला सगळ्या मिनिस्टर्सची मीटिंग होणार आहे, त्यात एक कॉमन रेझोल्युशन करून या बाबतीमध्ये रोडबद्दलची स्पीड आपण नवीन रोड बांधले आहेत ती सुधारण्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे की आम्ही रोड चांगले बांधले पण स्पीडचे एक कायदे तेच ठेवल्यामुळे लोकांना उगीजोगीच फाईन होतो आहे. त्यामुळे या बाबतीत राज्य सरकार आणि भारत सरकार मिळून आम्ही लवकरच कायद्यात बदल करून सुधारणा करू, जेणेकरून ही अडचण येणार. न्यूज 9 मार्चसाठी प्रतिनिधी सविता पुलके, खुलताबाद, औरंगाबाद.